सोलापूर या ठिकाणी शासन का राशन बचाव आंदोलनाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक राजेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस शासन का राशन बचाव आंदोलनाचे रवी पाटोळे, राहुल लोखंडे, बबलू कांबळे, अमित रास्ते, त्याचबरोबर अरबाज शेख, अमोल रास्ते, प्रथमेश जाधव यांच्यासह असंख्य नागरिक, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलनाची व्याप्ती केलेली आहे. त्या आंदोलनाची सुरुवात आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्हा कलेक्टर साहेबांना, त्याच्यानंतर सांगली जिल्हा कलेक्टर साहेबांना, आणि त्याच्यानंतर आम्ही काल आम्ही साताऱ्याच्या कलेक्टर साहेबांना आंदोलनाचे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही आज सोलापूर जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदनाचं आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे. ह्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर आंदोलनाची व्याप्ती वाढवत आहोत. शासन का राशन बचाव हे आंदोलन हे सर्वसामान्य गरिबाचं धान्य असून हे पाहिजे त्या पद्धतीनं गरिबापर्यंत पोचत नाही, त्या धान्याचा पुरवठा पाहिजे त्या पद्धतीनं पूर्ण केला जात नाही, तर गरिबाचं धान्य ते काढून त्याचे काळाबाजार केला जातो. तर शासनानं याची पूर्णपणे दखल घेऊन गरिबाला पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे त्यांना ते त्यांच्या हक्काचं धान्य हे मिळालं पाहिजे, यासाठी शासन का राशन बचाव आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर केलेलं आहे. याच्यापुढे आम्ही पुणे आयुक्त मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचे आम्ही हे करणार आहोत, निवेदन देणार आहोत. त्यातून शासनाने ह्याची दखल न घेतल्यास आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडून त्याची पूर्ण व्याप्ती मोठ्या पद्धतीने आम्ही वाढवणार आहोत, एवढंच आम्ही सांगतो. शासन का राशन बचाव आंदोलनाची तारीख पुढच्या महिन्यामध्ये आमची आंदोलनाची तारीख पूर्ण होईल. आमच्या अजून महाराष्ट्रभर अजून काही आंदोलनाचे म्हणजे काही जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलनाचे निवेदन देणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही पुण्याच्या आयुक्तांना आम्ही आंदोलनाचे निवेदन देणार आहे, आणि त्याच्यानंतर आमची तारीख ठरेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आंदोलनाची तारीख घेऊन त्यांना आम्ही आंदोलनाची म्हणजे निवेदन देत आहोत. राशन बचाव आंदोलन ही एक अशी संघटना निर्माण झाली की ज्या संघटनेच्या माध्यमातून रेशनिंग धान्य व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे, जो गलथान कारभार चाललेला आहे, तो संपूर्णपणे मुळातून नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचं धान्य जे शासनाने ठरवून दिलेलं आहे, 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ हे आणि साखर डाळ हे जे प्रकार आहेत त्यांना परिपूर्ण मिळावं. आज महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावती दिली जात नाही, अंत्योदय कार्डधारकांना व्यवस्थित धान्य दिलं जात नाही, ते दुकानदार आरेरावी जी भाषा करतात, यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना हक्काचं धान्यापासून वंचित राहिलेले आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळालं पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडत आहोत. आमचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं धान्य मिळावं. कालच आम्ही सांगली इथं निवेदन दिलं, सातारा इथं निवेदन दिलं, कोल्हापूर इथं निवेदन दिलं, आज सोलापूर इथं या ठिकाणी निवेदन देतोय, आणि येत्या काळामध्ये आम्ही पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा निवेदन देऊन ही जनजागृती अभियान राबवू. न्यूज रिपोर्टर तुकाराम जाधव, आज 24 तास, सोलापूर.